आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत। हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी 233 यात्री हजसाठी रवाना होणार आहेत, तर निवड झालेल्या यात्रेकरूंनी कमिटीकडे जमा करायचे पैसे आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्याबाबत खिदमत हुज्जाज कमिटीकडून अजी मुनीर अत्तार यांनी आवाहन केलं आहे। कमिटीकडे जमा आहेत, परंतु जे जनरल कॅटेगरीमध्ये ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांनी आपल्या मूळ पासपोर्ट एक व्हाईट बॅकग्राऊंडचा फ्रंट पोस्ट कलर फोटो व दुसरा पहिला हप्ता भरलेला 81,000 रुपयाची PN स्लिप तसेच मेडिकल फॉर्म त्याच्यासोबत जोडून महाराष्ट्र राज्य हज कमिटी मुंबई येथे पोहोच करण्याचे आहे आणि पोहोच करण्याची अंतिम मुदत 5 फेब्रुवारी 2019 आहे। खिदमत हुज्जाज कमिटी सांगली तर्फे दरवर्षीप्रमाणे हज यात्रेकरूंना सेवा दिली जाते, तसेच यावर्षीही हज यात्रेकरूंचे पासपोर्ट, पेईंग स्लिप आणि मेडिकल फॉर्म या ठिकाणून पाठवून देण्याची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे। या संधीचा फायदा सांगली जिल्ह्यातील सर्व हज यात्रे